सावंतवाड़ी म्हणजे सुंदरवाड़ी। परमेश्वराला पहाटे पडलेलं एक गोड स्वप्न। हिरव्या गर्द वनराईचा शालू नेसून आकाशात झेपावणाऱ्या उत्तुंग पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं एक शांत आणि मनमोहक शहर म्हणजे सावंतवाड़ी। महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर वसलेल्या सावंतवाड़ीचं देखणेपण सर्वश्रुत आहे। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सावंतवाड़ी शहराला स्वतःचा इतिहास तर आहेच, शिवाय विशेष संस्कृतीही आहे। कोकण रेल्वे मार्गावर नियोजित रेल्वे टर्मिनस शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे। जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेले शिरोडा, वेंगुर्ला, निवती, फोगवे हे समुद्र किनारे सावंतवाड़ी शहरापासून केवळ 25-30 किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे। वर्षा पर्यटनासाठी देशभर प्रसिद्ध असलेले आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सावंतवाड़ी शहरापासून अगदी जवळ आहे। क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी जिथे आपली क्रिकेट कारकिर्द सुरू केली ते सावंतवाड़ीचं जिमखाना मैदान अनेक खेळाडूंना सतत प्रेरणा देत आलेलं आहे। कविवर्य केशव सुतांना भुरळ घालणाऱ्या ऐतिहासिक मोती तलावाचा काठ प्रत्येकाला त्याची सारी दुःख विसरून निसर्ग अनुभवायला इथं मदत करतो। फळांचा राजा हापूस यासह आंब्याच्या अनेक चवदार प्रजाती, उत्कृष्ट प्रतीचा काजू, चविष्ट फणस, रुचकर जांभूळ, गुणकारी करवंद अशा अनेक फळांची मेजवानी सावंतवाडीमध्ये अनुभवता येते। भारताच्या हस्तकलेला जागतिक दर्जा मिळवून देणाऱ्या लाकडी खेळण्यांची बाजारपेठ आणि कारखाने सावंतवाडीतच आहेत आणि गेली कित्येक वर्ष प्रत्येक पर्यटकाच्या नजरेत आदराचं स्थान मिळवित आहेत। कोकण प्रदेशाला भारताच्या हवाई नकाशावर अधोरेखित करणारा कोकणातील पहिला वैला व्यावसायिक आणि प्रवासी विमानतळ सावंतवाडीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे। त्याचबरोबर भारतातील हवाई वाहतुकीचा आधारस्तंभ असलेल्या गोव्यातील मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ सावंतवाडीपासून अवघ्या अर्ध्या तासावर आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक तसंच गोवा या राज्यांना पाणी पुरवठा करणारे तिलारी धरण दोडा मार्ग म्हणजे पूर्वीच्या सावंतवाडी तालुक्यातच वसलेलं आहे। तसेच बारमाही पाणी पुरवठा करणारी पाळणेकोंड आणि माडखोल ही धरणं शहरापासून केवळ 4 किलोमीटर अंतरावर आहेत। आयुर्वेद महाविद्यालय, तंत्र शिक्षण आणि CBSE अभ्यासक्रमासाठी भोसले नॉलेज सिटी, विविध शाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारं श्री पंचम खेमराज महाविद्यालय यासारख्या अनेक संस्था आज अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी नागरिक घडवत आहेत। सावंतवाडीची सीमा संपते आणि गोवा राज्य चालू होतं। राज्य तरी भिन्न असली तरीही सावंतवाडी आणि गोवा दोघही एकोपा आणि बंधुभाव जपून गुण्या गोविंदाने नांदतात। चहूबाजूंनी पर्यटन स्थळांनी वेढलेले, गर्दी गोंधळापासून अलिप्त असलेले स्वच्छ आणि शांत शहर म्हणजे सावंतवाडी। सर्व कोलाहल व धावपळीपासून मोजके अंतर राखून स्वतःचं वेगळेपण जपणारं असं आल्हाददायक शहर जवळपास इतर कुठलंही नाही। कोकणचा मानबिंदू म्हणून देशभर नावलौकिक मिळवलेल्या सावंतवाडी शहरात राहायला मिळणं यासारखं दुसरं भाग्य कुठलंही नाही। निसर्गसंपन्न सावंतवाडी आणि शहराचे प्रेमळ रहिवासी सदैव एकच साथ देतात। येवा सावंतवाडी आपलीच असा।